नमस्कार, यम्मी केक्स बाय रत्नामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या डिझाईन मध्ये केक बनवणार आहे। हा केक मी कुल्फी फालुदा फ्लेवर मध्ये बनवत आहे। तुम्ही तुम्हाला आवडेल त्या फ्लेवर मध्ये हा केक बनवू शकता। चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया। इथे आपण व्हॅनिला स्पॉन्जचे सारखे तीन भाग करून घेतलेले आहे। व्हॅनिला प्रीमिक्स पासून केक कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, ते तुम्ही बघून घ्या। सर्वप्रथम आपण हा वरचा लेयर खाली ठेवलेला आहे, याला आपण शुगर सिरपने सोक करून घ्यायचे आहे। यामध्ये मी हा कुल्फी फालुदाचा क्रश टाकत आहे। त्याच पद्धतीने आपण हे दोन्ही लेयर तयार करून घेऊ। आता केक पूर्ण आपण व्हाईट क्रीमने कव्हर करून घेणार आहोत। क्रीम व्यवस्थित फेटलेली असेल तर केकला फिनिशिंग छान येते। माझा एक फ्री आयसिंग कोर्स मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईल, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। असा हा छोटा पॅलेट नाईफ घेऊन आपल्याला ह्या केकच्या टॉपवर एक अशी डिझाईन करायची आहे। आता केक आपण केक बोर्डवर ठेवून घेऊ। आता आपण हा असा स्टार नोझल पाइपिंग बॅग मध्ये टाकलेला आहे, याने यावर असे वन साइड आपल्याला डिझाईन करायची, त्यानुसार आपल्याला हे असे तीन फ्लावर बनवून घ्यायचे आहे। हा मी 8 नंबरचा नोझल टाकलेला आहे आणि पिंक कलरची क्रीम घेतलेली आहे। आता आपल्याला याच्या साइडने ही अशी डिझाईन करायची आहे। आता पाइपिंग बॅग मध्ये नोझल न टाकता मी फक्त पिंक कलरची क्रीम टाकलेली आहे आणि केकला असे डॉट देणार आहे। आता हा असा पॅलेट नाईफ घेऊन आपल्याला ह्या डॉटवर ठेवून हे असे वर ओढायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही केक
केकला बॉर्डर तयार करायची आहे। असे हे गोल्डन मणी आपल्याला या केकवर डेकोरेशन साठी वापरायचे आहे। तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्याने केकचे डेकोरेशन करू शकता। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाय बाय।